नमस्कार विस्मुतेस कुकिंगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट मसालेदार अगदी मस्त चविष्ट अशी ब्रोकोलीची भाजी बनवणार आहोत तर ही खूपच चविष्ट बनते ही भाजी तर अशा पद्धतीची बनवून बघा तर वेळ न घालवता आज आपण ही ब्रोकोलीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला बघूया तर इथे मी अर्धा किलो ब्रोकोली घेतलेली आहे आता छान सीझन आहे सगळीकडे मिळते ही एकदा नक्की बनून बघा तर ही आपल्याला आधी कट करून घ्यायची आहे तर ही ही हे बघा हे खालचं डेट मी कापून घेतलेलं आहे आणि ही आवडीप्रमाणे आपण हिचे पीसेस करून घ्यायचे आहे छोटे मोठे आपल्याला ज्या पद्धतीचे आवडतील त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि त्याचं पाणी नितळून घ्यायचं आहे त्यानंतर इ इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन पळी तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं तापलं की ही ब्रॉकली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनटं ही तुम्ही तळून पण घेऊ शकतात पण ती जास्त ऑयली तयार होते मग ती पण छान लागते पण मी अशीच थोडीशी फ्राय करून घेते तेलामध्ये कमी तेलात तर हे बघा ही आपण ही प्रोसेस केल्यामुळे छान चव येते ह्या भाजीला तर ही अशी चार ते पाच मिनटं मी छान खालीवर परतून घेतलेली आहे त्यानंतर आता ही परतून झालेली आहे पाच मिनटानंतर हे बघा आणि आता मी एका प्लेटमध्ये काढते आता कढईमध्ये पुन्हा तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल तापल्यावर अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा भरून जिरं चांगलं कडकडून घेतलेलं आहे दोन ते तीन तेज पान दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या टाकत आहे हे अगदी वीस तीस सेकंड परतल्यावर आपल्याला इथे दोन मोठे कांदे टाकायचे आहे ते मी बारीक कापून घेतलेले आहे ते टाकून घेत आहे आता हे छान परतून घ्यायचं आपल्याला कांदा इथे मी कढीपत्त्याची पानं टाकत आहे आठदा ऑप्शनल आहे आता यामध्ये हिंग टाकत आहे मी पाव चमचा भरून तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मस्त आणि एक चमचा भरून लसूणची पेस्ट टाकत आहे कांदा अर्धा परतल्यावर मग आपण आलू लसूणची पेस्ट टाकायची आहे हे बघा मस्त असं परतून घ्यायचं आहे कांदा छान व्हायला आलेला आहे खूप आपल्याला तो लालसर करायचा नाही आहे मिडियम ठेवायचा आहे त्यानंतर इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापून टाकलेले आहे शक्यतो पिकलेला टमाटा घ्यायचा लाल असा टोमॅटो टाकून झाल्यावर इथे मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे त्यामुळे आपला टोमॅटो पण लवकर शिजणार त्यामुळे मी इथे आधीच मीठ टाकून घेत आहे आता हे छान एकजीव करून झाल्यावर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं मी ही छान शिजून घेणार आहे टोमॅटो इथे मीडियम फ्लेम ठेवलेली आहे तर हे बघा आता एक वेळा मी चेक केलं होतं छान टोमॅटो शिजल्यानंतर इथे छोटा चमचा भरून हळद एक मोठा चमचा भरून लाल तिखट एक चमचा भरून धना पावडर आणि एक चमचा भरून काळा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकतो किंवा किचन किंग मसालाही वापरू शकतो आपण आता हे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहे मस्त असं दोन तीन मिनटं हे परतून घ्यायचे मसाला टाकल्यावर लो फ्लेमवर आणि त्यानंतर आपण जी फ्राय करून ठेवलेली होती ब्रॉकली ती टाकून घ्यायची आहे आणि मस्तही एकजीव करून घ्यायची मसाल्यामध्ये एक, एक हात मिनिट छान खालीवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण दीडशे ते दोनशे एम एल पाणी टाकायचं आहे साधारण अर्धा ग्लास ब्रॉकली शिजवण्यासाठी इथे तुम्ही ग्रेव्ही करत असाल तर थो थोडं पाणी वाढवायचं आहे साधारण एक ग्लास टाकायचा आहे तर ब्रॉकली कोणाला पूर्ण शिजलेली आवडते तर कोणाला थोडी कच्ची पक्की आवडते त्याप्रमाणे आपण ही शिजवून घ्यायची आहे आता तर इथे मी झाकण बंद करून बारा ते पंधरा मिनटं ही लो फ्लेमवर शिजवणार आहे मध्ये एक ते दोन वेळा आपण ही खालीवर परतून घ्यायची आहे चेक करायची आहे तर हे बघा मी मध्ये चेक केलं होतं आता ही आपण पूर्णपणे पंधरा मिनटानंतर बघत आहोत मी लो फ्लेम ठेवलेली होती मीडियम फ्लेमवर ही दहा ते बारा मिनटात तयार होते मग आपण आवडीप्रमाणे ही छान अशी शिजून घ्यायची आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे आपण थोडी कोथंबीर टाकूया आणि गरमागरम ही भाजी सर्व करणार आहोत तर पोळीसोबत तुम्ही फुलक्यासोबत ही भाजी खाऊ शकतात ही छान आपण टिफिनसाठी पण नेऊ शकतो ही भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही ब्रॉकलीची भाजी नक्की बनून बघा आणि कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू